नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एका राजाचा एक नियम आहे, जो कोणी याचक पहिला येईल त्याला जे हवं ते देणं. आणि एक याचक सकाळीच आला आणि राजाला त्यानं काय मागावं त्याच्याजवळचं भिक्षापात्र हातात ते समोर करत तो म्हणाला, एवढं भरून सोनं द्या, बाकी काही नको. राजानं विचार केला, खजिन्यात एवढं आहे, देऊन टाकूया. लगेच आज्ञा झाली आणि खजिन्यात असलेलं सगळं सोनं त्या भांड्यात टाकलं जाऊ लागलं. पण भांडं काही भरेना. बराच वेळ झाला, शेवटी याचकच म्हणाला, जाऊ द्या महाराज, काही फरक पडत नाही, एवढंच होईल. आज याचक विनमुख गेला, बाकी काही फरक पडत नाही. तसं राजा म्हणाला, नाही नाही थांबा. परत राणीकडे गेला, तिचं सोनं, राजपुत्राकडे गेला, त्याचं सोनं, असं करून पुन्हा त्यात सोनं टाकलं जाऊ लागलं. तरीही भांडं भरेना. आता राजाच्या मनात शंका आली आणि राजानं याचकाला विचारलं, मला असं वाटतं म्हणे तुम्ही काहीतरी जादू करत असले पाहिजे. असं याचकानं सांगितलं, अहो जादू बिदू काही नाही म्हणाले. एवढंच आहे, हे जे भिक्षापात्र आहे हे भिक्षापात्र बनलं कशाने आहे हे जाणून घ्या. कशाने बनलंय मंडळी? हे हृदयानं बनलेलं भिक्षापात्र आहे. त्यामुळे म्हणाले, याच्यात कितीही टाका, धन दौलत संपत्ती अधिकार ज्ञान, पण हे भरणारच नाही. खरंच आहे, मनुष्याचं हृदय कशानी भरतं हे अजून कळलंच नाही आहे. कितीही भरलं ना तरी असमाधान कायमच असतं. आपलंच बघा ना, परीक्षेत मिळालेले मार्क इतके नाही अजून हवे, एवढं मिळालंय त्याच्यापेक्षा जास्त हवं, हवं 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 असं हे हृदयाचं भांडं खरंच कशानी भरतं बरं? ते ना, ते समाधानाने भरतं. आणि म्हणूनच या हृदयाच्या भांड्याचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या समाधाना एवढा. धन्यवाद.